बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ शरद पवारांनी पुण्यात तोंडावर काळी पट्टी बांधत आंदोलन केलं आणि यावेळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांसह शपथ घेतली. तर सरकार आल्यावर करून दाखवा असा टोला राज ठाकरेंनी लगावलेला आहे आणि यावरून प्रत्युत्तर देत शक्ती कायदा आम्ही आणल्याची आठवण सुप्रिया सुळेंनी करून दिली. पाहूयात. मी अशी शपथ घेतो की मी सिंहावर होणारा हिंसाचार कोणत्याही ठिकाणी जर महिलांचा छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर त्यास मी विरोध करून त्याबद्दलचा आवाज उठेल. कशाचे राज्यामध्ये अत्याचार खपून घेणार नाही अशी कार्यकर्त्यांसोबत त्यांनी शपथ घेतली. शरद पवार अत्याचार कसले अत्याचार तुमच्या हातात ज्यावेळेला सरकार येतात त्यावेळेला ह्या गोष्टी करा ना असले शपथ कसले घेत आहे असताना आणला. आणि मला आश्चर्य वाटतंय, मला नेहमी वाटायचं की राज ठाकरे फार संवेदनशील नेते आहेत त्याच्यामुळे अशा बाबतीमध्ये अशा वेळीस मला असं वाटतं की ह्या गोष्टीची समाजात चर्चा झालीच पाहिजे, त्याचा निषेध झाला पाहिजे. पुढे पाहूयात. भर पावसात उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवन परिसरात निषेध आंदोलन केलं आणि या आंदोलनात उद्धव ठाकरेंबरोबर रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंसह ठाकरेंच्या पक्षाचे सर्वच मोठे नेते उपस्थित होते. दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ज्या वेळेला सर्व दार बंद होतात तेव्हा जनतेला रस्त्यावरती उतरण्याखेरीज दुसरा पर्याय नसतो. आज आपण महाराष्ट्र बंदचा पुकार केला होता. या सरकारमध्ये हिंमत नाहीये. आजचा महाराष्ट्र बंद हा कडकडीत झाला असता आणि याची जाणीव सरकारला झाल्यानंतर एकतर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही, संकटाचा बंदोबस्त करण्यामध्ये यांच्यामध्ये काही ताकद नाही. असं एक निर्डावलेलं सरकार हे आपल्या राज्यावरती महाराष्ट्रावरती राज्य करते. दरम्यान बंद विरोधात कोर्टात याचिका दाखल केल्याच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. पाहूया. त्या महाराष्ट्र बंद कडकडीत होणार तो होणारच. त्यांनी त्यांचे चेले चपाटे कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडनं आपल्या महाराष्ट्र बंदला अडथळा निर्माण केला गेला. काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली आणि कोर्टाला मी धन्यवाद दिले, कारण आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालयात 2 वर्ष 2.5 वर्ष तारीख ते तारीख सुरू आहे. न्याय कधी मिळेल, न्याय मिळेल असा आम्हाला एक विश्वास आहे, जरूर आहे. पण कोर्ट एवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हलू शकतं हे काल कोर्टाने दाखवलं याच्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन करतो. मग गेल्या आठवड्यामध्ये एक भारत बंद झाला होता 21-22 ऑगस्टला. भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला नाही, पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या. तेव्हा हे सगळे याचिकाकर्ते कुठे गेले होते, का तेव्हा या बंदला विरोध केला गेला नव्हता, आणि या नराधमांना सुद्धा पाठीशी घालणारे याचिकाकर्ते किंवा आणखी कोणी असतील हे सुद्धा तेवढेच विकृत आहेत.